विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पिरियड मध्ये आपण पाहिलं होता पहिला प्रकरण. पहिल्या प्रकरणानंतर आज सुरू करूया आपण प्रकरण दुसरा. गुजराती विषय मध्ये तर प्रकरण दुसरा आहे सारा तत्परता बे चकीबेन चकीबेन. तर ही कविता मी तुम्हाला पहिले वाचून दाखवते मग त्याला समजवते. चकीबेन चकीबेन मारी साथे रमवा आवसो के नहीं आवसो के नहीं बेसवाने पाटलो सोवाने खाटलो ओढवाने पीछा आपेस तरी आपेस तने पहरवाने साड़ी मोर पीछा वाड़ी गम्मरियो घाघरो आपेस तने आपेस तने चकचक कर जो चीची कर जो चनवाने दाना आपेस तने बाहा नहीं बरसे बापू नहीं बरसे नानो बाबो तने जाल से नहीं चकी बेन मारी साथे रमवा आवसो के नहीं आवसो के नहीं. बघा आता आपल्याला काय करायचे पुस्तकात चित्र पाहायचे आहे. चित्राच्या समोर पॅरेग्राफ दिले आहेत बरोबर. आता मी तुम्हाला समजवते चकी बेन मारी साथे रमवा आवसो के नहीं आवसो के नहीं. मग इथं चित्रामध्ये आपल्याला एक मुलगी दिसते ते कोणाला बोलवते चिमणीला. तर काय म्हणते चिमणीताई चिमणीताई माझ्यासोबत खेळायला येणार का नाही येणार का नाही. बेसवाने पाटलो सुवाने खाटलो ओढवाने पीछा आपीस तने आपीस. मी तुला बसायला पाटलं झोपायला खाटलं आणि तुला पांघरायला मोराचे पंख देई तुला देईल. नंतर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आहे बघा चित्र तुम्हाला दिसतंय ना पहरवाने साडी मोर पिंचा वाडी कंबरियो घाबरो आपीस तने आपीस. तर मी तुला घालायला काय देणार साडी कशी देणार मोर पंख वाडी गंभर्य घाघरो आपीस तने आपीस. तर मी तुला घाघरा म्हणजे इथे काय परकर चन्या तुला दीन म्हणजे दीन चकचक करजो चिंची करजो चन्माने दाना आपीस तने आपीस. तर चकचक करजो म्हणजे तुमचा आवाज कसा येईल चंदांना ची ची करायचं आणि मी तुम्हाला जे दाना टाकेल दाने टाकेल ते तुम्हाला काय करायचंय चणायचे आहेत अथवा खायचे आहे. बा नाही वडसे बापू नाही वडसे नानो बाबो तने जालसे नाही चकी बेन म्हणजे इथे आई तुला बोलणार नाही किंवा आई तुला रागवणार नाही आणि जे वडील आहेत ते पण तुला रागवणार नाही. लहान बाळ तुला रागवणार नाही आणि तुला बोलणार पण नाही चिमणीताई चिमणीताई. तर इथे तुम्हाला समजलं ना तर कशी कविता म्हटली आहे तर मी तुम्हाला समजवू. आता पेज नंबर 19 बघूया आपण. तर काय आहे तिथं चित्र जो आणि जवाब आपो. तर तुम्हाला काय करायचंय चित्र पाहायचं आहे आणि त्याचे उत्तर लिहायचे आहे. तिथे प्रश्न समस्या आहे ना प्रश्न तिथे प्रश्न 1 ते 6 आहेत बरोबर. चला आपण ते मी फळ्यावर लिहिले आहेत ते बघूया आपण. प्रश्न पहिला आहे आ चित्रमा सुम सुम देखाय छे. मग तुम्हाला लिहायचं त्याचं उत्तर आ चित्रमा बाळको बगीचामा रमी रह्या छे. बे नंबरनो प्रश्न आ चित्रमा बाळको शू करे छे. तो आ चित्रमा बाळको लपसी खाय छे हिचका खाय छे ऊचक नीचक करे छे आणि डडाती रमी रह्या छे. आता हा प्रश्न तुम्ही उत्तर लिहिना तुम्हाला असं वाटेल टीचरनी काय लिहून दिलं तर लपसी खायची म्हणजे खायची वस्तू नाही फक्त आपण खेळतो ना त्याला गुजराती मध्ये काय म्हणतात खायचे किसका खायचे आणि उच्चक नीचक करे छे. नंतर प्रश्न तिसरा आहे तमने कई रमत रमी कमी छे. हे सगळे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला म्हणजे चित्र पाहून पाहून लिहायचे आहे. मग मने इच्छा रमत रमी गमे छे इच्छा म्हणजे जोगा खेळणे. नंतर त्याचप्रमाणे प्रश्न चौथा आहे घरमान तमारी साथे कोण रमे छे म्हणजे घरात तुमच्यासोबत कोण खेळतं. उत्तर यायचं धर्मा मारी सागे मारी बहेन रमे छे. बहेन म्हणजे तुमची बहीण किंवा माझ्यासोबत माझ्या घरी माझी बहीण खेळते. नंतर प्रश्न पाचवा आहे तमारा घरे रमवा कोण कोण आहे छे. त्याचं उत्तर काय येणार मारा घरे रमवा मारा मित्र आहे छे. तर तुमच्या घरी तुम्ही खेळत खेळत बसतील तर तुमच्या घरी कोण येतात तुमचे मित्रच येतात ना. मग त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला गुजरातीमध्ये लिहायचे आहे. नंतर प्रश्न सहावा का आहे तमे रमवा क्या जाओ छो. त्याचं उत्तर काय आहे मे रमवा बगीचामा जाओ छो म्हणजे तुम्ही खेळायला कुठे जाता तर तुमच्या घराजवळ बगीचा असेल बरोबर. मग त्याचं उत्तर काय येणार मी खेळायला बगीचा जाते. तर ह्याप्रमाणे तुम्हाला काय करायचे पुस्तक वरील पेज नंबर 19 आहे. मग ते हे चित्र दिले हे प्रश्न दिले मी तुम्हाला प्रश्नाचे उत्तर लिहून दिले की प्रश्न 1
बघूया आपण मग त्याचा काय करायचंय बघा रंग पूरो तर तुम्हाला मस्त झाड दिलेले चित्रामध्ये दिलेय ना नंतर इथे दोन लहान फुलं दिलेय आणि इथे तुम्हाला चिमणे दिलेय मग तुम्हाला तर माहिती आहे चिमणीमध्ये कोणता रंग असतो झाडामध्ये कोणता असतो आणि फुलामध्ये कोणता असतो त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचंय रंग काम करायचंय पुस्तकात त्यानंतर प्रश्न तिसरा जोडका जोडो म्हणजे तुम्हाला इथे काय करायचे जोड्या लावायचे आहेत आता पेज नंबर 21 वर आता जोड्या म्हणजे आपल्याला पहिले चित्र दिलेले आहेत कशासाठी कोणतं चित्र जोडलेले आहे बरोबर रॅकेट आहे त्या रॅकेटला ना फूल सोबत जोडलेला आहे आता दुसरे चित्र कोणतं आहे आपलं बॅट तर बॅटला कोणासोबत जोडायचं आहे बॉल नंतर काय आहे काठी मग याच्या सोबत हे येईल नंतर कॉपीची याच्या सोबत आणि हे भवराची दोरी सोबत याप्रमाणे तुम्हाला काय करायचे पुस्तकात जोडे लावायचे आहे नंतर पेज नंबर 22 बघूया आता पेज नंबर 22 वर काय करायचे चालो बनवूया म्हणजे तुम्हाला पुस्तकात चित्र दिले आहे त्याप्रमाणे तुम्हाला घरी प्रवृत्ती करायची आहे आता काय इथं सुई दोरा दिलेला आहे दिसतंय तुम्हाला सुई दोरा आणि इथं काय दिलंय फुलं दिलंय झेंडूचे फुलं दिसतायत आणि आजूबाजूचे पान आहेत मग आपण तोरण कसं बनवतो ते लक्ष द्यायचे नंतर इथे पण तुम्हाला कृती दाखवलेली की तोरण झाल्यावर कसं तयार झालं नंतर एक गोळी घ्यायची बटणं घ्यायचे बरोबर मग ते पण तसं कसं केलेलं आहे ते बघायचं नंतर इथे नाव बनवली आणि कागदचा गोळा केलेला आहे म्हणजे चेंडू केलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं घरी प्रवृत्ती करून बघायचं नंतर प्रश्न 5वा टप्पा जोडो बरोबर आता तुम्हाला हे चित्र दिले आहे हे तीन खाली बॉक्स आहे इथे तुम्हाला फ्रेम दिलेला आहे त्याला काय करायचं तुम्हाला जोडायचं आहे म्हणजे काय पूर्ण होईल गोल चक्र पूर्ण होईल बरोबर एक आणि दोन तीन हे झालं हे चित्र पूर्ण इथे तुम्हाला काहीच नाही करायचं आहे नंतर हे चौकन दिलेले तुम्हाला षटकोन आकार सारखे दिले तीन दिले आहे तिथं काय करायचं आहे तुमचं चित्र अपूर्ण नाही फ्रेम येईल त्याला तुम्हाला काय करायचं आहे पेन्सिल आणि गिरवायचं आहे याप्रमाणे पहिला दुसरा आणि तिसरं हे असं तीन बॉक्स पूर्ण करायचे आहे नंतर पेज नंबर 24 वर येईल प्रश्न 6वा अलग पडता चित्र उपर गोल करो तर तुम्हाला चित्र दिसत आहे पहिल्या बॉक्स मध्ये प्राणींचे चित्र ज्याला चार पाय असतात त्याला आपण काय म्हणतो प्राणी बरोबर आता हे सर्व प्राणी दिसत आहेत बरोबर त्याचा एक पक्षी वेगळा आहे तर कोणता आहे चिमणी तो कयू पक्षी छे चकली तो एना पर शू करवाचे गोल करवाचे शू करवाचे गोल तो दिसतो तुम्हाला प्राणी मध्ये मध्ये कोण आहे चिमणी तर त्याच्यावर गोल करायचे आहे त्याच्यानंतर खाली बॉक्सात बघा पक्षी की ज्याला दोन पाय असतात त्याला आपण काय म्हणतो पक्षी तर आता इथे पक्षी आहेत आणि त्याचा वांदर दिसतोय आपल्याला दिसतोय ना हा मग त्याला काय करायचं आपल्याला गोल करायचं आहे झालं हे वेगळं चित्र कारण त्याला चार पाय आहेत तो काय झाला गोलूच्या तारमध्ये आला म्हणजे हे दोन भाग पूर्ण करायचे आहेत नंतर प्रश्न 7वा आता वस्तू धर्मा होय तो लाल शाळामा होय तो लिलो आणि बंडे जग्या होय तो पिरो रंग करो म्हणजे काय करायचं तुम्हाला प्रश्न 7मध्ये हे चित्र तुम्हाला दिले आहे घरात असेल त्या वस्तूला लाल रंग करायचे शाळेत जी वस्तू असेल त्याला हिरवा रंग करायचा आहे आणि दोघं जागा असेल शाळेत पण आणि घरी पण मग तुम्हाला तिथं कोणता रंग करायचा आहे पिवळा रंग कोणता करायचा पिवळा रंग तर बघूया आपण आता हे पलंगचं चित्र दिसतंय ना हे घरात असतात का शाळेत तर घरात तर इथं कोणता रंग येईल लाल नंतर आहे घंट मग हा कुठे असतो शाळेत मग शाळेत आल्या कोणता रंग करायचा आपल्याला हिरवा नंतर ही शांची आहे तर आपण कुठे उपयोग करतो त्याच्या घरी मग इथे कोणता रंग करायचा लाल नंतर आहे कॉम्प्युटर तर कॉम्प्युटर कुठे असतं शाळेतच असतं ना मग इथे कोणता रंग करायचा हिरवा नंतर आता बॉर्ड आहे आपलं ज्याच्या शाळेत आपण उपयोग केला जातो तर तिथे कोणता रंग करणार हिरवा नंतर उशशी आपण कुठे वापरतो घरी मग तिथे कोणता रंग येणार लाल नंतर झोका आहे लहान बाळाचा मग तो आपण उपयोग कुठे करतो घरीच ना लहान बाळ झोपतात मग तिथं काय येईल लाल आणि आहे हे ढोलक तो ढोलक शाळेत पण पाहायला दिसतं आणि कोण भजन मंडळी असतं मग त्यांच्या घरी पण आपल्याला ढोलक पाहायला दिसतं ना मग तिथं कोणता रंग येईल पिवळा कोणता येईल पिवळा असं तुम्हाला जे शाळेत
पछी तांगडा बाईने काकांना एक मोठा जाडामा नंखा व्यातोय कागदा पाहिजे तो इना एक
नंतर कावडा भाऊना काय केलं काट्याचा एक जाळ्या टाकण्यात आलं कावडा भाऊ येना येस कावडा भाऊ तरी पण हारला नाही त्याला जे करायचं होतं ते करत होता आनंदने काटामा आनंदी गावा लाग्या काटा काट्यामध्ये पण तो आनंदी होऊन गाणं म्हणू लागला पुन्हा कान विंदावे छे भाई पुन्हा कान विंदावे छे हे माझे जे कान आहे ते काट्यामुळे काय होत आहे कोसले जात आहे कोसले जात आहे राजा कहे कावडो तो भारी जबरो राजा मना लागला कावडा तो खूबच जबरा आहे म्हणजे खूबच ऐकणारा नाही आहे गमे ते दुखमा एक दुखीच नक्की थतो कि मी त्याला किती दुःख देतो आहे तरी पण तो दुखी होत नाही चलो हवे एवी जग्या नाहीये कि दुखी दुखी थई जाय तर आपण काय करूया त्याला अशा जागा टाकूया पण तो दुखी होणार पछी कावडा भाईने एक तेरनी कोठीमा नाखी तो एक कावडा भाई तो खुसना खुस नंतर काय केलं कावडा भाऊला कुठे टाकण्यात आलं एक तेलची कोठी आहे तर तेलच्या कोठ्यात टाकण्यात आलं तरी पण कावडा भाई काय होतोय खुसचा खुसच होतोय तेल काणे मुके छे भाई तेल काणे मुके छे तर कावडा भाऊला काय झालं तरी पण कानात काय टाकण्यात आलं तेल टाकण्यात आलं काय टाकण्यात आलं तेल पछी तो राजा कावडाने भीना फुलडामा नाक्यो नंतर राजाने काय केलं परत कावड्याला तुपात टाकलं तो कावडो एमा पण खुश नव्हतो बोले तरी पण कावडा खुशच आहे तेल टाका तूप टाका खुश आहे घिना लबका भरिये छे भाई घिना लबका भरिये छे तर तुपात मी खेळत आहे तुपात मी खेळत आहे राजा तो खूप खिजाया आणि कावडाने गोडनी कोठा कोठीमा नमलं परत राजा परत रागवला का आता काय करायचे कावड्याला गोड म्हणजे आपण गुळ खातो ना तर गुळ जिथं ठेवलेल्या कोठीमध्ये तिथं टाकण्यात आला कावडा भाई तो मजा ती गीत गाय परत कावडा भाऊ काय करायला लागला गाणं म्हणून लागला गोडना डडबा खाइये छे भाई गोडना डडबा खाइये छे तर जो गुळ आहे कोठीमध्ये भरलेला तो मी हौसनी गुळ खातो आहे गुळ खात आहे पछी राजा कागडाने घर उपर फेक्यो नंतर राजाने काय केलं कागड्याला सॉरी कावड्याला काय केलं घरावरती फेकले त्या लेटो बेटो कागडो गाय त्या बसून बसून कावडा म्हणत आहे गाणं म्हणत आहे नड्या चालता सिक्के छे बाय नड्या चालता सिक्के छे वरती जे कावडे टाकलेले असतात त्याला कसं रचायचं तो शिकत आहे शेवटे राजा थाकी गया राजा ठरू हा कावडा तो महा आनंदी छे तर शेवट सर्व कार्य करून प्रयोग करून राजा थकून गेला आणि राजा म्हणा लागला हा कावडा काही दुखी होणार नाही कावडा तर कसा आहे महा आनंदी आनंदी आहे येणे गमे ते दुःखात विसरू तो आनंदमाच राहायचे आपण किती त्याला दुःख केलं तरी तो आनंदमध्येच राहणार आहे राजा कहे आणि उडाडी नको राजा सांगायला लागला की याला उडून द्या आणि कोणी असं तसं नाही याला कोणतीच असं होणार नाही आणि पछी कागडाने उडाडी मुक्यो तर राजाची गोष्ट ऐकून माणसाने काय केलं अरे की कितीही दुःख केलं तरी कावडा घाबरला का नाही त्याने काय तेच प्रयोग केले म्हणजे तो कसा कावडा होता आनंदी कावडा होता तर तो काय केलं कोणतीच असं त्याच्यावर झाली नाही आणि कावड्याला शेवट काय केलं उडवण्यात आले तिथे तुमची गोष्ट पूर्ण होते आता प्रश्न 10 गीत गाव तर गीत गाव तो तुम्हाला गीत म्हणून दाखवायचं आहे डिंगली मारी आता बघा जे मुली खेळत असतील त्यांच्याजवळ डिंगली असेल म्हणजे खेळण्यामध्ये डिंगली असते तुमच्याजवळ बरोबर तर मी म्हणून दाखवते खाती नथी पीती नथी डिंगली मारी बोलती नथी बोल बा बोल एने केम बोलावू केम बोलावू डोलमा बेसाडी तेने नवराऊ चंपान फुलती वेणी गुठावू तो पण ते बोलती नथी घंटीने घुबरो आपू छुरंगवा सोनाने पाटले बेसाडू जमवा तो पण ते खाती नथी पीती नथी डिंगली मारी बोलती नथी पंखी बताओ दाड़िए झूलता मैना पोपट ने मोरला टोका तो पण ते गाती नथी खाती नथी पीती नथी पेराऊ जांजरी ने रेशमी जबरू गुमगुम नाचू ने वगाडू टबू तो पण ते नाचती नथी चांदा मामा तो आकाशे रमता बाबा गाड़ी में डिंगले बेन फरता मारे पण बोलवू नथी तो बघा तुम्हाला चित्र दिसे मुली दिसे ती कोणाला खेळवते डिंगलीला बरोबर हे सर्व जी जी ती तिने क्रिया केलेली ती तुम्हाला दाखवण्यात आली आहे मग डिंगली तर डिंगली कशी आहे तर ती खात पण नाही आहे पेट पण नाही आहे आणि बोलू शकत पण नाही आहे तिला जर बादीमध्ये बसवलं तरी ती आंघोळ करत नाही आहे आणि जी चंपाचे फुलं असतात फुलं त्याची वेणी गुंतलेली आहे कोणी मुलीनी
तरी ती तिला घालवते तरी ती दिंडी बोलते का मला छान दिसते का काय नाही गंटीने गुगरू आपूचू रंगा सोनाने पाटले बेसाडू जंगवा का दिंडीला काय करण्यात येते हे सोन्याचे पाटले देते बरोबर गंटी पण देते आणि खेळायला गुगरे म्हणजे वाजवण्यात येणारे खेळणे ते पण देते तरी पण ती काही बोलत नाही आहे कमी तिला पंखी दाखवते आणि जे झाडावर डाळ असते त्याच्या कोण बसलेले मेणा आणि पोपट तरी पण ते ती गाणं म्हणू शकत नाही बरोबर अशी ही कविता आहे आता परत मे एक बिलाडी पाळी छे तर हा प्रश्न दुसरा आहे तुमचा तो पण तुम्हाला काय करायचं आहे म्हणून दाखवते मी तुम्हाला तर घरी तुम्हाला बोलायचं मे बिलाडी पाळी छे ते रंगे बहु रूपाळी छे बिलाडी म्हणजे काय मांजर ते हडवे हडवे चाले छे ने अंधारामा बाळे छे दूध खाय दही खाय गीतो चपचप चाटी जाय आता मांजरचं काय काम असतं तुम्हाला माहिती आहे काय करते ती काय खाते दूध पिते दही खाते आणि घी पण कशी चाटून जाते ते उंदरने झटपट झाले पण कुत्राने भीती चाले ते कोणाला घाबरते उंदीरला घाबरते अरे सॉरी उंदीर उंदीरला ती खाऊन जाते आणि घाबरते कोणाला कुत्र्याला आता समजा गलीमध्ये जर मांजर निघत असेल आणि तिच्या समोर जर कुत्रे येत असेल तर ती घाबरून काय करेल घरात चालली जाईल बरोबर तेना दिल पण डाग छे ते मारा गर्भ वाग छे तो અહીં તમને ચિત્ર દેખાય છે બરોબર તો હું તમને કહી બતાવી તો તમારે ઘરે પણ એક પ્રેક્ટિસ કરીને તમારે ગીત ગાવાનું છે પ્રશ્ન 11 રમત તો ચકલી ઉડે કરો તો અહીંયા સર દેખાય છે અહીં વિદ્યાર્થીઓ દેખાય છે બરાબર તો આપણે રમત રમીએ છીએ ને એક પીટીનો પીરિયડ હોય ત્યારે શું રમીએ છીએ ચકલી ઉડે તો આપણે શું કરીએ ફળ કાગળ ઉડે ફળ આંગળી શું કરીએ આપણે જમીન પર મૂકીએ જે પક્ષ ઉડી શકે તો આપણે શું કરીએ ને ફળ જે ઉડી શકતા નથી તેને આંગળી શું કરીએ છીએ આપણે નીચે રાખીએ છીએ બરાબર त्याप्रमाणे तुमचे प्रश्न 1 ते 11 इथं पूर्ण होता आहे तर तुम्हाला एसडब्ल्यू मध्ये काय करायचे हे प्रश्नांचे उत्तर कोणत्या वहीत लिहायचे आहे सीडब्ल्यू च्या वहीत लिहायचं आहे अगोदर तो वही मध्ये काय करायचं तुम्ही जसा पहिला प्रकरण लिहिला तसंच प्रकरण दुसरा लिहायचं आहे आपल्याला की नाव टाकायचं पाठाचं टाकल्या गेलं पूर्ण कविता लिहायची कविता लिहिल्यानंतर हे पूर्ण प्रश्नांचे उत्तरे लिहायचे आहेत हे कोणत्या वही मध्ये लिहायचे सीडब्ल्यू च्या वही मध्ये आणि पुस्तकामध्ये जे काय तुम्हाला मी प्रवृत्ती पुढे सांगितली ते बाकीच्या पुस्तकात तुम्हाला करायचे असतील बरोबर आणि जर मी काही समजलं असेल तर तुम्ही फोन मध्ये व्यवस्थित पाहू शकता नाही समजलं तर शाळेतून विचारू शकता धन्यवाद